सरकार मुर्दाबाद 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 जय जवान जय किसान आम आदमी पार्टी सर विजय जवान जय किसान आम आदमी पार्टी मुर्दाबाद आम आदमी पार्टी मुर्दाबाद وأنا أقول لك أن कमीत कमी शेतकऱ्यांना जो कृषी पंपासाठी एका दिवसामध्ये त्यांना कमीत कमी 10 ते 12 तास त्यांना सलग वीज देण्यात आली त्यानंतर पुन्हा आमची मुख्य मागणी अशी आहे की जे जंगली जनावर जंगली सोपद आहे याचा शेतकऱ्यांना त्याच्या पिकांचा फार मोठ्या प्रमाणात ते पीक उद्ध्वस्त होता तेव्हा त्यांना त्या पिकाला संरक्षण देण्यात यावं हे आमची मुख्य मागणी आहे त्याचप्रमाणे बँकेच्या कर्जासाठी विविध प्रकारच्या अशा प्रकार म्हणजे कठीणाच्या स्वरूपाच्या अटी दिल्या आहेत 1000 रुपये तुम्ही स्टॅम्प पेपर घ्या हे कागद द्या तो कागद द्या त्या ज्या अटी आहेत त्या अटी त्यांनी रद्द कराव्या आणि सहज त्यांना इझिली त्यांना कर्ज त्यांना देण्यात यावं त्यानंतर दर हेक्टरी जे कर्ज आहे ते दर हेक्टरी कर्ज त्यांनी वाढून डबल स्वरूपा म्हणजे एका हेक्टरला शेतकऱ्यांना 1 लाख रुपये पर्यंत तुम्ही कर्ज द्यावं म्हणजे कर्जाची अट त्यांनी डबल करावी दुसरी गोष्ट राज्यामध्ये काही बागायतदार आहे काही कोरडवाहू शेतकरी सुद्धा आहे तेव्हा सरकारने त्याच्यामध्ये विभाजन केलेलं आहे किंवा जे द्राक्षाचे जे शेतकरी जे आहे किंवा जे बागायतदार आहेत त्यांना जास्त प्रमाणात कर्ज द्यायचं जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांना कमी कर्ज ॲक्च्युली शेतकरी म्हणजे शेतकरी त्यांना सगळ्यांना कॉमन कर्ज देण्यात यावं आणि आणि सुलभ अतिशय सुलभ पद्धतीने कर्ज देण्यात यावं कारण की शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे तेव्हा शेतकरी जर जगले तर आपण जगू आपली जनता जगेल तेव्हा 6 प्रकारच्या मुख्य मागण्या घेऊन आम्ही आज इथे गांधी पुतळ्यासमोर बसलेलो आहे संपूर्ण राज्याच्या वतीनं आज हे आंदोलन आम्ही वर्धा जिल्ह्याच्या आम आदमी पार्टीचे करतो आणि सरकारने ताबडतोब शेतकऱ्याच्या बाबतीत दखल घ्यावी अन्यथा त्यानंतर ते आंदोलन आम आदमी पार्टी संपूर्ण राज्यामध्ये रस्त्यावर उतरेल आणि अशा प्रकारचा हा इशारा समजावा सरकारने आणि ताबडतोब दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र